एक दिवसीय क्रिकेट मध्ये मोहम्मद सिराजचा धुमाकू, या वर्षात भारतासाठी घेतल्या सर्वात जास्त विकेट। समाजकंटक, भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराला अभय देणारे उमेदवार मत मागण्यासाठी आले तर अपमान करण्यात येईल, अशा आशयाचा बारामती मधला बोर्ड चर्चेचा विषय। सुलावीन या कंपनीचा 12 डिसेंबरला येणार आयपीओ, स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणारी देशातली पहिली वाईन बनवणारी कंपनी असेल। कर्ज महागणार, रिझर्व्ह बँकेनं 35 बेसिस पॉईंटनं रेपो रेट वाढवला। सीटबेल्टच्या तक्रारीमुळे मारुती सुझुकीनं विक्री केलेल्या 9,000 अधिक गाड्या परत मागवल्या। आता व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल सुरू असताना इतर ऍप्स वापरता येणार, व्हॉट्सअपच्या नव्या फीचरचं नाव पिक्चर इन पिक्चर मोड। ओटीटीवर हिंदीमध्ये पाहता येणार कांतारा, 9 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर होणार रिलीज। अभिनेत्री हिना खानचं 13 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप होण्याची शक्यता पोस्टमुळे चर्चेला उधाण। घटस्फोटानंतर अभिनेत्री टीना थडाणीच्या प्रेमात पडलाय हनी सिंग, व्हायरल व्हिडिओनं चर्चा सुरू। मालिका संपताच समृद्धी केळकरच्या घरी लगीन घाई, इंस्टाग्रामवर शेअर केले मेहंदीचे फोटो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।